अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे भाजपच्या वतीने मोदींच्या विकासार्थ तीर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला भाजप खासदार अनिल बोंडे, आमदार नितीश राणे, आमदार प्रवीण पोटेसह भाजप नेते उपस्थित होते। मात्र अचानक सुसाट वाराला आणि हवेने पूर्णपणे मंडप खाली कोसळला। या मंडपाखालून नितेश राणे, अनिल बोंडे सह भाजपा नेत्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। सुदैवाने या ठिकाणी मोठी घटना टळली। दरम्यान मंडप खाली कोसळला असल्याने मोठा गोंधळ उडाला होता। नंतर आमदार नितेश राणे यांनी आपलं भाषण खुर्चीवर उभं राहून सुरू केलं। पावसात भाषण तर सगळेच करतात, वादळामध्ये फार कमी भाषण करतात असं म्हणत नितेश राणे यांनी अटल बिहारी यांची कविता म्हणून दाखवली। बादळे आती है आए, धीरे प्रलय की घोर घटाएं, पाओ के नीच अंगारे नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, नीच हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा।